नमस्ते सर्वांना. सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता हा साहेबांचा जन्मोत्सवाच्या थेट सिंदखेड राजावरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी आपण एटीएम परभणी या शैक्षणिक अंका एटीएम परभणी या गटाच्या ज्ञानाई या शैक्षणिक अंकाच्या विमोचनासाठी एकत्र आलेलो आहोत. आपल्या या झूम मीटिंग मध्ये आजचे प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्ह्याचे उपशिक्षण अधिकारी सन्माननीय विठ्ठल भुसारे साहेब यांचं या झूम मीटिंग मध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर शिक्षक महाराष्ट्र परिवाराचे राज्य संयोजक आदरणीय विक्रम सर यांचंही या झूम मीटिंग मध्ये स्वागत करतो. तसेच एटीएम परभणी गटाचे संयोजक आणि ज्ञानाईचे संपादक दिगंबर पिसे सर यांचंही या ज्ञानाई विमोचनामध्ये स्वागत करतो. आजच्या या पावन दिनानिमित्त या ज्ञानाईचं आपण विमोचन करतोय हे आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची त्याचबरोबर एक प्रेरणादायी बाब आहे. या ज्ञानाई या शैक्षणिक अंकाचं विमोचन आज आपल्या पूर्णा तालुक्याचे माजी गट शिक्षण अधिकारी पूर्णा तालुक्यामध्ये आपल्या स्वतःच्या उपक्रमशील आणि सृजनशील या क्षमतेवर त्यांनी भरपूर काम केलेलं आहे असे आता सध्या परभणीला असणारे उपशिक्षण अधिकारी सन्माननीय आदरणीय विठ्ठल भुसारे साहेब यांच्या हस्ते आज या ज्ञानाईचं विमोचन आपण करत आहोत. तत्पूर्वी या ज्ञानाई या शैक्षणिक अंकाचं हा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल ज्ञानाईचे संपादक दिगंबर भिसे सर यांनी थोडक्यात बोलावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज आपल्या सर्वांच्या हातामध्ये ज्ञानाई हा परभणीचा अंक देताना मला अतिशय आनंद होत आहे. एटीएम अर्थात अखिल शिक्षक महाराष्ट्र म्हणजे ऍक्टिव्ह टीचर महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती करणारं मोठं संघटन आहे. आणि या संघटनचं ब्रीदवाक्य वी आर वन म्हणजेच कुणीही छोटं नाही कुणीही मोठं नाही आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊया आणि सर्वांनी सोबत काम करूया. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्ञान रचनावाद असल स्टेलायझेशन असल एबीएल असल अशा अनेक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य होत आहे. आणि यामध्ये आमच्या कृषी शिक्षक महाराष्ट्रामधील बांधव आपल्या ध्येयानं झपाटून हे काम करत आहेत. परंतु हे काम त्यांच्या केवळ शाळेपुरतच मर्यादित राहू नये यासाठी कृतिशील शिक्षक महाराष्ट्रानं त्यांना एक सुंदर असं विचारपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. याचाच परिपाक म्हणजे याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नाशिकचा अंक वितरित झाला, त्यानंतर सोलापूर आणि त्यानंतर ठाणे हा अंक वितरित झाला. आणि काही दिवसापूर्वी जेव्हा मी दिल्लीला गेलो त्यावेळेस आदरणीय पवन सुधीर मॅडम आणि त्या ठिकाणी विक्रम सरांची माझी भेट झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी मागितली ती काही तीन चार अंक होते त्या अंकावरून मी देखील माणूस त्यांच्या समोर व्यक्त केला की आमच्या परभणीचा देखील एखादा अंक असावा. आणि विक्रम सरांनी पवन सुधीर मॅडमनी लगेचच याला दुजरा देऊन हा अंक छापण्याविषयी मला त्या ठिकाणी सांगितलं. मग हे अंक छापल्याच्या नंतर मी परभणीमध्ये आल्याच्या नंतर माझ्या ग्रुपवरती ही संकल्पना मांडली आणि ग्रुप मधल्या संपूर्ण सदस्यांना ही संकल्पना अतिशय आवडली. आणि आमचे मार्गदर्शक या ठिकाणी बाळासाहेब भिसे सर असतील, माथेले सर असतील, अमोल जाधव सर असतील, त्यांच्यासोबत देखील मी चर्चा केली आणि त्यांच्या सर्वांकडून हा उपक्रम खूप स्तुत्य आहे असं त्यांनी सांगितलं आणि आपण हा अंक छापूया असं सांगितलं. त्यानंतर सर्वांसोबत चर्चा केल्याच्या नंतर हा सर्वांचे मी अंक परभणी ग्रुप मधल्यांची मी जमा करायला सुरुवात केली आणि जमा केल्याच्या नंतर दिवस रात्र या ठिकाणी मेहनत करून ज्ञानदेव नवसरे यांनी हा अंक छापला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमची प्रेरणास्त्रोत असणारे विक्रम
विक्रम दादा यांनी नेहमी आम्हाला प्रेरणा देऊन पाठीशी पाठबळ हा अंक आम्हाला छापायला मदत केली. त्यानंतर या अंकामध्ये केवळ शिक्षणच नसून अंधश्रद्धा असेल किंवा एबीएल असेल, ज्ञान रचनावाद असेल किंवा या समाजामध्ये आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्या समस्या असतील आणि त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करावी अशा अनेक लेखांचा समावेश यामध्ये आलेला आहे. मी या ठिकाणी हा अंक आपल्या हातामध्ये देत आहे, परंतु या अंकामध्ये जर काही कमी जास्त असेल तर जो कोणी हा अंक वाचतील त्यांना मी विनंती करेन की या अंकामधल्या कमी जास्तपणा हा मला त्यांनी नंतर आपल्या मनोगतातून सांगावा, आपल्या सूचनेमधून सांगावा. हा राजमाता राष्ट्रमाता माजीजाव यांचा जन्मदिवस आहे, या जयंतीच्या निमित्तानं हा अंक आपल्या हातामध्ये देताना मला अतिशय आनंद होत आहे. आणि आमच्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी, आमचे प्रेरणास्रोत, मार्गदर्शक आदरणीय, धन्यवाद दिगंबर. खूप छान पद्धतीने ज्ञानाई बद्दल आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर एटीएम परिवाराचे राज्य संयोजक विक्रम सरांनी या शुभेच्छा संदेश पर दोन शब्द व्यक्त करावे, विनंती करतो. नमस्कार, मी आपल्या सर्वांना प्रथमतः राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो. आदरणीय परभणी जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भोसारे साहेब आपलं मी या झूम मीटिंग मध्ये स्वागत करतो. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण मी पुढे फेसबुक लाईव्ह वरती या अंकाचं विमोचन झाल्यानंतर फेसबुक लाईव्ह वरती माझ्या वॉलवरून मी सविस्तर या अंकाविषयी बोलणारच आहे. मी जास्तीचा वेळ या ठिकाणी मी आदरणीय भुसारे साहेबांना देणार आहे. या ठिकाणी मी एवढं सांगेल की कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ऍक्टिव्ह टीचर महाराष्ट्र या परिवाराच्या वतीनं संपूर्ण राज्यभर ही जी शैक्षणिक अंकाची माळ सुरू झालेली आहे, शैक्षणिक अंकाची जी रचना सुरू झालेली आहे, याचं सर्व श्रेय माझ्या कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात एटीएम परिवारातील सर्व बांधवांना जातं. आणि हे सर्व त्यांचं कष्ट आहे, त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आज असे वेगवेगळे शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारी होत असणारे बदल आणि वेगवेगळे प्रयोग आपण करू शकत आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे. माऊली, या ठिकाणी मी आपलंही खूप खूप धन्यवाद देईल, कारण आज आम्हाला आपण जिजाऊ सृष्टीचं या ठिकाणी दर्शनही घडवलेलं आहे आणि साक्षात जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा या ठिकाणून ज्या मातीतून आमचं या देशाचं स्वराज्य निर्माण करणारं स्वप्न निर्माण झालं होतं अशा या मातेला मी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी आदरणीय विठ्ठल भुसारे साहेबांना जास्त वेळ देतो आणि भुसारे साहेबांना अशी विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी आमच्या या एटीएम परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलात तर आपण या अंकाचं विमोचन आपल्या हस्ते माऊली सुरुवातीला माऊली या ठिकाणी स्क्रीनवरती अगोदर अंक दाखवतील आणि या ठिकाणी अंक दाखवल्यानंतर आदरणीय भुसारे साहेब आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आणि साहेबांना एक छोटीशी विनंती आहे की साहेब आपलं जे गीत आहे वामनदादा कर्डकांचं जे गीत आहे तुफानातील दिवे ते गीत म्हणजे प्रेरणा आहे आमच्यासाठी आणि आपलं मनोगत झाल्यानंतर आपण त्या एका गीताचं कडवं म्हणताल अशी मी आपणाला अपेक्षा व्यक्त करतो आणि माऊलीला अशी विनंती करतो की माऊली आपण अंकाचं मुखपृष्ठ डिस्प्ले करावं. जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी सन्मान्य विठ्ठल भुसारे साहेब यांच्या हस्ते एटीएम परभणी या परिवाराचं परिवाराच्या ज्ञानाई या शैक्षणिक ई अंकाचं विमोचन होत आहे. ऑनलाईन मॅगझिनच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आज या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी असलेले महाराष्ट्रातले शिक्षक प्रिय शिक्षक मित्र आदरणीय विक्रमजी अडसूळ सर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले नाशिकहून आमचे शिक्षक मित्र आदरणीय ज्ञानदेव नवसारे सर त्यांची सर्व नाशिक सोबतच आमच्या परभणी जिल्ह्याचे आम्हाला सर्वांना अभिमान असलेले आठवळा नावाच्या शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून काम करणारे आमचे विद्यार्थी मित्र श्री दिगंबर भिसे सर यांचंही या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ज्ञानाई एटीएम परभणीच्या अंकाचं प्रथमतः विमोचन झालं असं जाहीर करतो. आज अत्यंत महत्वाचा हा क्षण आहे की त्या अंकाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं परभणी जिल्ह्यामध्ये ज्या चांगल्या पद्धतीने काही शैक्षणिक ऍक्टिव्हिटी आणि उपक्रम चालवले जात आहेत परभणी जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्या वतीनं यापूर्वी प्रज्ञानपूर नावाचा माननीय सुशीलजी खोडवेकर साहेब भारतीय प्रशासकीय सेवा तथा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी ज्या प्रज्ञानपूर नावाच्या ई मॅगझिनची प्रेरणा पूर्णा तालुक्यात सुरू केलेल्या पूर्णांकूर नावाच्या प्रेस मीडियाच्या मासिकाच्या माध्यमातून झालेली होती आणि कलिकाच्या माध्यमातून आज दिगंबर भिसे सारख्या एका नव्या
तरुण तडफदार शिक्षक मित्रांनो ही जी जिम्मेदारी स्वीकारली त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. अर्थातच दिगंबर भिसे यांना मी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जे काही शक्य होईल ते सगळं आणि व्यक्तिगत विठ्ठल भुसारे या नात्यानं सुद्धा या उपक्रमामध्ये मी स्वतः सहभागी राहील. अनेक अंगाने मदत सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करीन. उलट या पद्धतीचे अनेक ज्ञानाई सारखा एक आदर्श ई मॅक्सिन नजरेसमोर ठेवून अनेक महाराष्ट्रातल्या संस्थांना आणि शिक्षकांना प्रेरणादायी ठरावं आणि नवे असे अनेक पाय वाटा या निमित्तानं निर्माण व्हाव्यात यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आपण सगळे जण भाग्यवान आहोत. म्हणजे मला वाटतं दिगंबर भिसे सिंदखेडच्या वाटेने आहेत, नवसारे सर सिंदखेडला पोहोचलेले आहेत, अडसूळ सर नगरमध्ये. म्हणजे बाब मला वाटते ती महाराष्ट्राच्या ई लर्निंग मॅगझिनच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदवण्यासारखी आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा एटीएमचे सर्वांचे प्रेरणास्थान असलेले आदरणीय विक्रम अडसूळ सर यांच्या नियोजनाची आणि नियोजनबद्ध काम करण्याच्या पद्धतीची अनुभूती नुकतीच मागच्या एटीएम कोटमठाण येथील शिक्षण संमेलनाच्या निमित्तानं आणि परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर आली आणि सर्वांच्या परिचयाचा अत्यंत उत्साही अत्यंत प्रेरणादायी आणि मेहनत आणि नियोजन या दोन्ही गोष्टीचा संयोग घडवणाऱ्या शिक्षकांची फळी अख्ख्या महाराष्ट्रभर बांधलेली आहे. आतापर्यंत मला वाटतं 3 ते 4 जिल्ह्यामध्ये हा अंक सुरू झालेला आहे. निश्चितपणानं येणाऱ्या काही वर्षामध्ये येणाऱ्या वर्षभरात किमान 36 जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या ज्ञानाई सारखे उपक्रम सुरू झाले तर एक वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या शिक्षकाचा शिक्षणाचा आणि शिक्षण विभागाचा आयाम आणि नवा चेहरा एटीएम ही शिक्षकांची जिंदादिल टीम आहे त्या टीम कडून निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही. खर तर नवसारे सरांना बऱ्याच अडचणी गेल्या असतील. प्रचंड नेटवर्क जॅम असताना सुद्धा सिंदखेडला त्यांनी आपल्या सोबत सहभागी होऊन या प्रकाशनाच्या निमित्तानं एक विशेष आपला सहभाग नोंदवला आणि त्यांचं तंत्रज्ञानी स्किल या निमित्तानं दाखवलं. माझ्याकडून थोडस डिस्टर्ब झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. उलट ज्ञानाई टीमसाठी मी केवळ अधिकारी म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणूनही आपल्या सोबत आहे हे पण मी आपल्याला मनापासून सांगेल. आणि परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं उपशिक्षण अधिकारी या नात्यानं शिक्षण विभागाच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सवडे साहेब यांच्याही वतीनं शिक्षण अधिकारी ए बी गरुड यांच्याही वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. मला या प्रकाशनासाठी आपण बोलवलं आणि त्या पात्रतेचं योग्यतेचं समजलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. आपण सारे मिळून एक सुंदर पद्धतीचा नवा प्रवास उभा करूया आणि ज्ञानाई 750 वर्षानंतर त्या ज्ञानेश्वर माऊलीलाही समाधान वाटावं अशा पद्धतीची नवी शिक्षणाची वाट आपण अख्ख्या महाराष्ट्रासाठी बहिवाट करू हा निर्धार करून ज्ञानाईचं प्रकाशन झालं असं घोषित करतो आणि मी माझी रजा घेतो. आपण विनंती केल्याप्रमाणे तुफानातील दिवे या कवितेच्या ओळी ऐकण्याची आपल्या सगळ्यांची इच्छा आहे पण सगळी कविता म्हणणं शक्य नाही. मी कदाचित आता घरात कविता म्हणारो सगळी गल्ली जमा व्हायची भुसारे साहेबाला नेमकं काय झालं म्हणून. त्यामुळे तुम्हा सर्वांना 2-3 ओळीमध्ये काही गोष्टी महत्वाची दोन कडवे तुम्हाला ऐकवतो. तुफानातील दिवे ही कविता जे म्हणलो तर कदाचित थोडासा वेगळ्या पद्धतीचा अर्थ होईल पण ती सगळी कविता समजून घ्यावी अशा पद्धतीनं जर आपण ऐकली तर एक वेगळा अनुभव आज या कवितेच्या निमित्ताने येईल. मी ती कविता आपल्या समोर ठेवतो. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कवी महाराष्ट्रीयन मनाचा एका अर्थानं धडकता श्वास म्हणून ज्यांना असे खरंतर कृतीशेष वामनदादा कर्डक यांची ती कविता आहे आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरेल. वामनदादा कर्डकांची ती कविता असल्यामुळे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे तुफान वारा पाऊस धारा गुळी आम्हाला शिवे आमचे बाले किल्ले असाच ताठ राहूचा माथा जरान खाली लवे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे हाय विचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा या वाऱ्यानी मावळणारी ज्योत आमची नभे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणात तथागताच्या चिरंतनातून मानवते कणाकणातून भीमयुगाच्या निरांजनातून शिवयुगाच्या निरांजनातून तेज मिळाले नवे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे. मीटिंगला उपस्थित राहिले ज्ञानाई या परभणीच्या शैक्षणिक अंकाचं विमोचन केलं त्याबद्दल मी एटीएम महाराष्ट्र परिवाराच्या वतीने आपले आभार व्यक्त. त्याचबरोबर विक्रम सर या ठिकाणी आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.